हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण ड डसाठी पंचवीस प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न सामान्य ज्ञान या घटकावरचे आहेत दोन हजार चौदामध्ये जिल्हा परिषद जालनाने पदासाठी पेपर घेतला होता त्या पेपरमधीलच हे सर्व प्रश्न आहेत आणि या पेपरमधील मराठी वाटण्याच्या पंचवीस प्रश्नांचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे तोसुद्धा पाहून घ्या ड डसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि फक्त पन्नास रुपयामध्ये डड्डच्या पाच टेस्ट विकत घ्या ह्या पाचही टेस्ट मी स्वतः काढलेल्या आहेत याच्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता असण्याच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत प्रश्न क्रमांक सव्वीसपासून पन्नासपर्यंत सामान्यांचे प्रश्न आहेत तर मूलभूत हट्टाबाबत खालीलपैकी योग्य जोडी निवडा तर त्याच्यामध्ये न कलम चौदा कायद्यापुढे सर्व समान असतील असं कलम चौदामध्ये सांगितलेलं आहे कलम चौदा ते कलम अठरा हे समानतेशी संबंधित कलम आहेत हे सुद्धा लक्षात असू द्या त्यानंतरचा प्रश्न आहे लखनऊ करार कोणत्या वर्षी झाला तर लखनौ करार हा एकोणीसशे सोळा या वर्षी झालेला आहे खालीलपैकी अचूक विधान निवडा आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे सेक्टरी आत्महत्या चौकशी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती तर ए हे त्याचं उत्तर बरोबर आहे तेच विधान बरोबर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर सर्वांना माहिती आहे जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून या दिवशी साजरा केला जातो समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मठिकाण ठिकाण कोणते तर समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मठिकाण ठिकाण जाम हे आहे आणि जाम हे जालना जिल्ह्यामध्ये आहे जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो त्यालाच आपण सीईओ असं म्हणतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि आय ए एस दर्जाचा अधिकारी असतो तो जालना जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री राजेश टोपे हे खालीलपैकी कोणत्या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते आता हे दोन हजार चौदाचं आहे बरं का तर दोन हजार चौदामध्ये ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते पण आत्ता सध्या ते आरोग्य मंत्री आहेत हे दोन हजार चौदाचं आहे म्हणून तसं दिलेलं आहे खालील पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा आणि याच्यामध्ये आपल्याला विधान दिलेले आहेत पहा चार विधान दिलेले आहेत पहिलं विधान आहे त्रियाऐंशी वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सात साली पुणे येथे भरले हे चुकीचं आहे चौऱ्याऐंशीवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार आठ साली सिंधुदुर्ग येथे भरले हे पण चुकीचं आहे पंच्याऐंशीवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार अठरा साली औरंगाबाद येथे भरले हे सुद्धा चुकीचं आहे शहाऐंशीवे वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार तेरा साली रत्नागिरी या ठिकाणी भरले होते तर हे चौथं विधान बरोबर आहे म्हणून याचं उत्तर आहे केवळ चार बरोबर आहे सी हे त्याचं उत्तर आहे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पटरा ग्रामगीता या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत तर ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे डी हे त्याचं उत्तर आहे तुकडोजी महाराज सध्या महाराष्ट्राच्या कोणत्या माजी मुख्यमंत्री यांची जन्मशताब्दी सुरू आहे तर हे दोन हजार चौदाचं आहे तर दोन हजार चौदामध्ये वसंतराव नाईक हे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होते छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलेलं आहे महाराष्ट्र राज्यात सुपारी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन या ठिकाणी आहे संगम म्हणजे टराड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे तर संगम टराड येथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत आपल्याला असंही विचारलं जातं की संगम कुठे आहे तर टराडमध्ये आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि संगम या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे तर कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम आहे जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला डॅश डॅश म्हणतात तर जायकवाडी धरणामध्ये साठलेल्या जलाशयालाच नाथसागर असे म्हणतात कारण संत एकनाथ महाराज यांचं पैठण हे जन्मगाव आणि तिथेच हा जायकवाडी धरण आहे म्हणून त्याला नाथ त्या धरणाच्या जलाशयाला नाथसागर असे म्हणतात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली तर सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात सर्वप्रथम लोटमान्य बालरणधराधर टिळक यांनी केलेली आहे आणि पुणे या शहरामध्ये त्यांनी केली आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली तर आझाद हिंद फौजेची स्थापना ही रास बिहारी बोस यांनी केलेली आहे नंतर सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे नेते झाले परंतु आझाद हिंद फौजेची स्थापना ही रास बिहारी बोस यांनी केलेली आहे देवीच्या लशीचा शोध कोणी लावला तर देवीच्या लशीचा शोध हा एडवर्ड जेन्नर यांनी लावलेला आहे डी हे त्याचं उत्तर आहे पाण्यात विढळणारी जीवनसत्वे कोणती तर पाण्यामध्ये विढळणारी जीवनसत्वे दोन आहेत एक आहे जीवनसत्व ब आणि दुसरं आहे जीवनसत्व क ही दोन जीवनसत्व पाण्यामध्ये विढळतात एकूण जीवनसत्व सहा आहेत अ ब ट्र ड ई आणि के त्यापैकी ब आणि क पाण्यामध्ये विढळतात आणि अ त्याच्यानंतर ड ई आणि के हे जे जीवनसत्व आहेत हे मेदामध्ये म्हणजेच फॅटमध्ये विढळतात शांती स्वरूप भाटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान केला जातो तर शांती स्वरूप भाटनागर पुरस्कार हा विज्ञान या क्षेत्रातील कार्यासाठी प्रदान केला जातो खास करून युवा शास्त्रज्ञाला दिला जातो दिल्लीचे नायब राज्यपाल कोण आहेत तर त्यावेळेस आहे हे त्यावेळेला नजीब ज जनर हे दिल्लीचे नायब राज्यपाल होते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्याच्यानंतर गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत पोलीस पाटलांची नेमणूक कोण करतो तर पोलीस पाटलांची नेमणूक ही उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत केली जाते बी हे त्याचं उत्तर आहे उपविभागीय अधिकारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे आणि वॉशिंग्टन हे अमेरिका या देशामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेतील कोणत्या कलमानवे स्थापन करण्यात आले आहे तर सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेतील कलम एकशे चोवीसनुसार स्थापन करण्यात आलेलं आहे आणि कलम दोनशे चौदानुसार नुसार उच्च न्यायालयांची स्थापना झालेली आहे आणि कलम एकशे चोवीसनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे तर आरोग्य विभागाने दोन हजार बारापासून दोन हजार एकवीसपर्यंत घेतलेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहिजे असतील तर आरोग्य विभाग म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे या पुस्तकाचे लेखक आणि संचालक विठ्ठल नारनाथ राऊतवार सर आहेत आणि पुस्तक तुम्हाला कुठे मिळत नसेल तर या ठिकाणी दोन नंबर दिलेले आहेत पा या नंबरवर फोन करून तुम्ही त्यांना विचारू शकता पुस्तक कुठं उपलब्ध आहे किंवा पुस्तकामध्ये काही अडचण आली तर त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य सामान्यांवरचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत याच पेपरमधील गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्न जे आहेत पंचवीस सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच